नवापूर तालुक्यातील ढोंग शिवारातील शेतकरी विश्वास गावित यांच्या मक्याच्या शेतात कापणी करत असताना बिबट्या वन्य प्राण्याचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले, तर वनविभागाच्या प्रयत्नाने शेतातून ते पिल्लू मादी बिबट्या घेऊन गेल्याचे CCTV फुटेजवरून स्पष्ट केले. याबाबत वनविभागास कळवता CF मनिनू सोमराज धुळे, वनवृत्त उपवन संरक्षक कृष्ण भवर, सहाय्यक वन संरक्षक धनंजय पवार, चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपाडा वनक्षेत्रातील वनपाल युवराज भाबड, सुजित बेडसे, वनरक्षक रामदास गावित, तुषार नांद्रे, अमोल गावित, दिनेश कोकणी, देवमान सूर्यवंशी यांनी संबंधित जागेवर जाऊन सदर पिल्लास पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल पाटील व डॉक्टर अविनाश वळवी यांच्याकडून तपासणी करून जागेवर उन्हामुळे डिहायड्रेशन होऊ नये याकरिता औषधोपचार करून पिल्ला सावलीत ठेवून वन्यजीव वार्डन सागर निकुंभे, महेश तायडे, रहीम बेलदार, अजय नाईक, हेमंत पवार, कौशल फळे यांनी मकईच्या शेतात कॅमेरे लावण्यात आले. या पिल्लास त्याच ठिकाणी मकईच्या शेतात कॅरेटमध्ये ठेवण्यात आले. आईशी पिल्लांची ताटात तूट झाल्याने पिल्लांच्या ओढीने मादी बिबट्या जास्त रागीट होऊ नये म्हणून बिबट्या पिल्लू CCTV कॅमेरेच्या निगराणीत मादी बिबट्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. सदरील स्थळी संध्याकाळी उशिराने बिबट्या मादी जागेवर येऊन पिल्लास सुरक्षित घेऊन गेली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ प्रसारित केला आहे.